भरधाव वेगानं धावणाऱ्या वाहनांमधून रस्ता पार करणं मोठं जीवघेणं झालंय. मुंबईतील डहाणू येथे रस्ता पार करीत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला टेम्पोची धडक झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. गणपत गोपाल भोईर असे या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर वाहन चालक जागेवरून फरार झाला. ही घटना ट्रॅफिक सिग्नलवर असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्या आधारेच पोलिसांनी शनिवारी टेम्पोच्या मालकाला ताब्यात घेतलंय. परंतु आरोपी वाहन चालक मात्र अजूनही फरार आहे.